सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या निकालाची निश्चितच मराठा समाजासाठी हा अत्यंत दुर्दैवी निर्णय। मात्र मराठा आरक्षण कायदा हा सुप्रीम कोर्टाकडून आज रद्द झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। खरं तर निर्णय येण्यापूर्वीच मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडलेलं होतं। जर निर्णय वाईट आला तर सर्वस्वी याला महाविकास आघाडी जबाबदार असेल असं म्हटलं होतं। मात्र आता हा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर विनायक मेटे यांचीही प्रतिक्रिया पाहूया। आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलेलं आहे। हे मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणण्याचं पाप उद्धवजी ठाकरे सरकारनं आणि अशोकराव चव्हाण यांनी केलेलं आहे। या मराठा समाजाचं भविष्य अंधकारमय करून या लोक उजळ माथ्यानं कसं काय फिरू शकतात तर मंत्रिपदावर बसू शकतात। त्यामुळे अशोकराव चव्हाणांनी राजीनामा आजची आज दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। बातमी मागची बातमी म्हणजे कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बारामती तालुक्यामध्ये 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात येतो आणि काल मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला। या काळामध्ये फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील। दूध विक्री सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये सुरू असेल। भाजी मंडई आणि इतर सर्व दुकानं ही बंद राहतील, मात्र MIDC सुरू राहील। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। वारंवार सूचना करूनही नागरिक सूचनांचं पालन करत नाहीयेत आणि हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। राज्यामध्ये कोरोनाचं वाढतं संकट कायम आहे। राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत अजूनही वाढ होतीये। 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। तर 18 लाख लसींची ऑर्डर दिली आहे आणि 18 ते 24 वयोगटाचं लसीकरण सुरू करणाऱ्या 4 ते 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे असं टोपेंनी सांगितलं। महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या ही कमी होत नाहीये। गेल्या 24 तासांमध्ये 891 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेलाय। राज्यातल्या 1 मृतांचा आकडा आता 71,742 झालाय आणि महाराष्ट्राचा 1 मृत्यूदर कालच्या आकडेवारीनंतर 1.49% इतका नोंदवण्यात आलाय। एकीकडे रिकव्हरी रेट वाढलाय त्यामुळे राज्याला दिलासा मिळणार असला तरी मृत्यूदरामध्ये घट होत नाहीये। गेल्या वर्षभरापासून बेस्टचे कर्मचारी कोरोना काळातही आपली सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू ठेवली आहे। मात्र या सेवेदरम्यान हजारो बेस्ट कर्मचारी कोरोना बाधित झालेत। बेस्ट उपक्रमातले 106 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर लॉकडाऊन नंतर कर्मचारी पूर्ण क्षमतेनं आपली अविरत सेवा देत होते। पैठणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघचौरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्याचं आता समोर आलंय। मंगळवारी त्यांच्या मुलाचा विवाह औरंगाबादजवळच्या चित्ते पिंपळ गावात झाला आणि या लग्नाला बरीच मंडळी हजर होती। याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मंगल कार्यालयाला 50,000 दंड ठोठावला आहे। विठू माऊलीचा गजर म्हणजे